बातमी येते रवी पुजारी बाबतची. कुख्यात डॉन रवी पुजारी याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेत पुजारीला अटक करण्यात आली. हत्या, खंडणी असे एकूण 200 गंभीर गुन्ह्यांमध्ये रवी पुजारी पोलिसांना हवा होता. गेल्या काही वर्षांपासून रवी पुजारी पोलिसांना चकवा देत होता. दक्षिण आफ्रिकेतल्या सेनेगलमध्ये पुजारीला अटक करण्यात आली. विशेष म्हणजे सेनेगल पोलिसांच्या तावडीतूनच गेल्या वर्षी पुजारी फरार झाला होता. काही रॉ ऑफिसर्स आणि कर्नाटक पोलीस देखील दक्षिण आफ्रिकेत आहेत. त्यांच्या मदतीनं पुजारीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना अखेर यश आलंय. पुजारीला आता भारतात आणण्याची तयारी सुरू करण्यात आलेली आहे. रवी पुजारीला लवकरच भारतात आणलं जाणार आहे. याबाबतची अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी राकेश त्रिवेदी यांच्याकडून. राकेश, कधीपर्यंत रवी पुजारीला भारतात आणलं जाईल आणि भारतात आणल्यानंतर आधी कुठल्या राज्यातल्या पोलिसांच्या ताब्यात त्याला दिलं जाईल? आपल्याला जी एक जी सूत्रांकडून माहिती भेटत आहे त्याप्रमाणे जी स्थानिक यंत्रणांच्या मदतीने गाव आणि भारतीय गुप्तचर संस्थेचे जे अधिकारी आहेत आणि कर्नाटक पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे केलेल्या या कारवाईत रवी पुजारीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत आणि पुजारीच्या प्रत्यर्पणाची प्रक्रिया सध्या पूर्ण केली जात असून आज संध्याकाळी किंवा उशिरा रात्री त्याला घेऊन पोलीस भारतात परततील अशी शक्यता आहे. आणि त्याला परत आल्यानंतर बहुतेक कर्नाटक पोलीस जी आहे ती सर्वात अगोदर रवी पुजारीची कस्टडी घेणार अशी देखील शक्यता आपल्याला सांगण्यात येत आहे. ठीक, धन्यवाद राकेश संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला.